आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं, राज ठाकरेंकडून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. जरंग्यांच्या आडून ठाकरे पवारांचं राजकारण, जातीच्या राजकारणातून माती भडकवतायत, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर हल्लाबोल. माझ्या वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर तुमच्या सभा होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा ठाकरे शरद पवारांना इशारा. मविया काळात आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून ठाण्यात बॅनरबाजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत उतरवले बॅनर, बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला, मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन दिल्लीत आले होते. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात नरेश मस्केंचा हल्ला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गुप्ता बंधू दिल्लीत ठाकरेंना भेटले, गुप्ता बंधू ठाकरे भेटीची चौकशी व्हायला हवी, नरेश मस्केंची मागणी. लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं, मोदी शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदारांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाड दौऱ्यावर, मोदींनी केली भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी, भूस्खलनात बळी पडलेल्या कुटुंबियांची घेणार भेट. सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बॅनर चर्चेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी बॅनर, बॅनरमधून अजित पवार यांना विचारले थेट प्रश्न. राज ठाकरेंनी जालन्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतली बैठक, जालन्यात राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर. जळगावात हिंदू जनजागृती समितीतर्फे मूक निदर्शन, राज्यात लव जिहाद कायदा लागू करण्याची मागणी. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून लाँग मार्च, स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा. अमित शहा 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्वाच्या बैठका घेणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर रिलीज, भगव्या सप्ताहानिमित्त ठाण्यात उद्धव ठाकरेंची सभा. उद्धव ठाकरे बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करतायत, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. सुसंस्कृत राजकारण भाजपमुळे बदललं, फैजान मिर्झांचा आरोप, अनिल देशमुखांच्या बॅनरच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका. सांगलीत 11 ऑगस्टला ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा, ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची माहिती. 12 ऑगस्टला जरांगेंची शांतता रॅली अहमदनगरमध्ये, रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर, मुलांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. 17 ऑगस्टला माजी आमदार सुरेश देशमुखांचा अमृत महोत्सव सोहळा, शरद पवार यांच्या हस्ते सुरेश देशमुखांचा होणार सत्कार. विधानसभेसाठी निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर, मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या टीकेनंतर आयोग ऍक्शन मध्ये. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी, राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली मंजुरी. बीडच्या परळीतील वाण धरण ओव्हरफ्लो, परळीसह 15 गावांची पाण्याची चिंता मिटली. जळगावमधील हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडले. ठाण्यात पावसाची संततधार सुरू, काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता, स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. आटपाडी ओढ्यातून माण नदीत पाण्याचा विसर्ग, 350 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.